दौंडमध्ये रस्त्याच्या अर्धवट कामामुळे मनसे आक्रमक झाल्याचं आता पाहायला मिळालंय. दौंडमधून जाणाऱ्या मनमाड सांगली राष्ट्रीय महामार्गावर दौंड कुरकुंभ दरम्यानचं काम आता अर्धवट सोडून दिलं गेलंय. त्याचा भुर्दंड प्रवाशांना बसतोय. प्रवाशांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर पाटसकर यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग रोखत मनसे स्टाईल आंदोलन करण्यात आलंय. यावेळी महामार्गावर वाहनांची मोठी रांग लागली होती. याच्यामुळं अनेक वर्षापासून 3.5 वर्षापासून लोक त्रस्त होते. त्याच्याकरता आज मनसेच्या वतीने रास्ता रोखाचा कार्यक्रम केलेला होता आणि त्या संदर्भामध्ये सर्व प्रशासन कॉन्ट्रॅक्टर MSRDC लोक या ठिकाणी हजर होते आणि त्या ठिकाणी त्यांनी आत्ता गेल्या 3.5 वर्षामध्ये त्यांच्या झालेल्या चुका मान्य करून या ठिकाणी 4 दिवसाच्या आत संपूर्ण रस्ता दुरुस्त करून द्यायची अशी त्यांनी मागणी मान्य केली आणि कामाची सुरुवात उद्यापासूनच करायचं असं त्यांनी आत्ताला या ठिकाणी आश्वासन सर्व जनतेच्या समोर पत्रकारांच्या देखत दिलेलं आहेत. आणि त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंचक्रोशीतल्या नागरिकांनी केलेल्या आंदोलनाला यश प्राप्ती झालेली असं माझं म्हणणं आहे. वाजित बागवान, स्टार महाराष्ट्र न्यूज, दौंड.